विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या 3 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. यावेळी त्यांच्या ताब्यातून देशी दारूचे 35 बॉक्स व टाटा सुमो असा एकूण 3,07,000 माल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना जेरबंद केले. ही कारवाई 21 मार्चला देऊळगाव राज्यातील चिखली या दरम्यान अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी उपरोक्त रस्त्यावर नाकाबंदी केली असता काही वेळातच MH 16 R 4753 या क्रमांकाची टाटा सुमो हे वाहन येताना दिसले. पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध देशी दारूचा साठा आढळून आला. यावेळी पोलिसांनी देऊळगाव राजा येथील आरोपी रणजित अशोक यज्ञेकर वय 22 व सुनील गजानन भोपळे वय 40 आणि जवरखेड येथील संदीप त्र्यंबक नागरे वय 40 यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या ताब्यातून देशी दारूचे 35 बॉक्स व वाहन असा एकूण 3,07,360 रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी उपरोक्त 3ही आरोपी विरुद्ध देऊळगाव राजा ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. देऊळगाव मही येथील सेंट्रल बँकेच्या मागे देशी दारू दुकानाच्या बाजूला असलेल्या खोलीत देशी दारूची अवैध साठवणूक करून त्यांची अवैधरित्या विक्रीची माहिती मिळाल्यावरून तिथे धाड टाकली असता त्या ठिकाणी देशी दारूच्या दुकानावर मजुरीने काम करणारा विनोद जगदेश्वर भुर्जे वय 33 हा मिळून आला. यावेळी त्याच्या ताब्यातून 48,960 रुपयाचे देशी दारूचे 17 बॉक्स जप्त केले.